अखेर पोलीस व पोलीस नीला पोलिसांनीच घेतलं ताब्यात व गुन्हा दाखल झाला। आपण कालच्या भागामध्ये पाहिला होतात की पोलीस पडला पोलिसनीच्या प्रेमात आणि त्यांनी स्वतःच्या अर्धांगिनीलाच म्हणजे आपल्या पत्नीलाच जाळून मारून टाकण्याचा केला होता प्रयत्न। जशी ही बातमी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला प्रसारित झाली तसे सदर बातमी हे व्हायरलच होत गेले आणि अखेर संबंधित पोलीस महाशय दत्तात्रय बन्ने हे व त्यांची प्रेमिका म्हणजेच महिला पोलीस नीला पोलिसांनीच घेतलं ताब्यात आणि गुन्हाही दाखल केल्याची माहिती समोर आले आहे। कालच्या भागात आपण पाहिला होतात की पोलीस महाशय दत्तात्रय बन्ने यांनी आपल्या पत्नीला कशा रीतीने बेदम मारहाण करून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता। सुदैवाने यातील पोलीस महाशयाची पत्नी म्हणजेच दत्तात्रय बन्ने यांची पत्नी प्रीती बन्ने हे कसंबसं आपलं जीव वाचवत आपल्या आईशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली आणि आईने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केलं होतं व उपचारादरम्यान महाशय हे पोलीस असल्याने संबंधित पोलीस हे संबंधित पत्नीची फिर्याद हे पोलीस घेत नसल्याचे निदर्शनात आले होते आणि शेवटी ज्यावेळेस संबंधित पोलीस महाशयाची पत्नी प्रीती बन्ने यांनी पोलीस आयुक्त सन्माननीय अंकुश शिंदे साहेबांशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली आणि त्यावेळेस लगेचच सन्माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हा दाखल करून घ्या असे संबंधित पोलीस ठाण्याला सांगितले। तसे पोलीस महाशय दत्तात्रय बन्ने हे व त्यांची प्रेमिका महिला पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल झाला। दरम्यान या संबंधी सखोल चौकशी सुरू असून यातील पोलीस महाशय दत्तात्रय बन्ने व प्रेमात पडलेली महिला पोलिसनीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर महिला पोलिसनी शहर पोलीस दलातील पोलीस कॉलनी येथे राहण्यास असून या पोलिसनीमुळेच माझा संसार उद्ध्वस्त होत चाललेला आहे असा आरोप प्रीती बन्ने व त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे। माझ्या बहिणीला चंदलगाव दत्तात्रय महादेवांनी यांच्या घरी दिला होता आणि तो लग्नापासून तिला खूप त्रास देतो आणि दुसऱ्या बाईचा त्याचा संबंध असल्यामुळे बहिणीला घरातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो। लग्नाच्या टायमाला पण आम्ही तिला त्याला अख्खा थोडं सोनं वगैरे घातलं होतं, शेती विकून वगैरे त्याला सोनं घातलं होतं, परत पैसे वगैरे मागतो सारखा मी सारखा तर 2000-5000 असं मी पुण्यावरनं पाठवत असतो राहायला, पुणे पण कामाला आहे पैसे पाठवत असतो, तरी तो घरी जाऊन पैसे मागत असतो। त्यामुळे माझ्या बहिणीला घरात जाण्याचा प्रयत्न केला, नंतर अंगावर पेट्रोल टाकून आग लावला होता। बहिणीने स्वतः कपडे वगैरे फाडली आणि तिथनं बचाव केली आणि नंतर तो तोडून गेला। काय काम करते तुमचे भाऊजी? मी पोलीसमध्ये आहे, पोलीस कॉन्स्टेबल आहे। काय नाव पूर्ण? दत्तात्रय महादेव बन्ने, पोलीस आहे, हेडक्वार्टरला आहे। मग तुम्ही विचारलं नाही का कशासाठी असं करताय? काय मी विचारलं त्याला कशासाठी असं करताय तसं करताय असं तसं पैसे येतो बहीण मला उलटे असं करायचं आणि एक दोन दिवस चांगलं राहायचं। मी पैसे पाठव म्हणायचं मी 2000-5000 रुपये पाठवायचो गुगल पे फोनपेने आणि त्या 2-4 दिवस बसायचा दारू वगैरे प्यायचं फूल ते पैसे संपलं की परत भांडणं करायचं बहिणीला आणि बहिणीचं ते सोनं मी घेऊन दिलं होतं कानातलं वगैरे ते पण परवा नेऊन विकलं आणि मंगळसूत्र आईने बनवलं होती परवा परत नवीन आधीचं विकल्यानंतर ते पण परवा नेऊन ते गहाण ठेवले कुठेतरी ते बहिणीला माहिती कुठे गहाण ठेवले त्या दुकानात। ओके हां एवढं सर्व मी करतो सारखं तर काही ना काही देतच असतो तिला त्याला वापरायला मोबाईलसुद्धा मी घेऊन दिला ते मोबाईल पण विकला त्यांनी दारू पिण्याचा। जय शिवा। मी शिवा संघटनेचा अकोट तालुका संपर्क होऊन संगमेश्वर कांबळे व सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माननीय राजकुमार साने साहेब माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा थोडा घशाचा प्रॉब्लेम असेल त्यांना बोलता येत नाही। आजचे या प्रकार घडले बन्ने आणि आपले सुलेजवळीचे एक माझे गावडे म्हणून एक माझी बहीण आहे त्या बहिणीचे असं असं त्यांनी हे केलेलं आहे कृत्य जाळ फोळ आणि त्याला जीव मारण्याची धमकी देत आहे आणि त्याला पेट्रोल आणि रॉकेल घालून जाळण्याचा प्रयत्न करतो। ते षडयंत्र म्हणजे त्याचं दुसरा कुठंतरी लपडा आहे त्या लपड्याच्या अनुषंगाने म्हणजे त्यांनी त्या बाईला धर्मपत्नीला त्याला सोडून दुसऱ्या धर्मपत्नीचं स्वीकारायचं असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याला न्याय मिळावा असं मी सी पी साहेबांना निवेदन देणार आहे आणि कलेक्टरला पण देणार आहे। मध्ये आग ना हिंगे सुरवे माड्याना झगड माडक पहिला तो पुण्याला गेत केळ हंग माड्याना इल बरं अदो कोटी बरतो अदो होड्या ओम मार होडर मै अंत मैयाला काळा निळा आग्यावर
ಅಂತ ಮಾಡೋದು ಕೊಳ್ಳನ್ ಗುಳ್ಳ ಹರ್ಕೊಳ್ಳೋದು ಗುಳ್ಳ ಹರ್ಕೊಳ್ಳಲ್ದು ಮತ್ತೊಂದು ಕಟ್ಟಿದ್ರನ್ನ ಯಾರಿಗೆ ಗಂಡು ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಮತ್ತೊಂದು ಕಟ್ಟಿದ್ವಿ ಅಂದ ಅವ್ರಿವ್ರ ಅಪ್ಪ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇನಾತದ ನಮಗೆ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇನಾತದ ಮತ್ ನಾವು ಊರಿ ಹಚ್ಚಿ ಸೂಟ ಈಗ ನೀನು ನನ್ನ ಕಟ್ಟಿಂತ ಕಟ್ಟಿಗೆ ತಗೊಂಡ್ ಬೇನಾತನ ನೀತ ರಂಡಿ ಎಷ್ಟು ಡೇರಿಂಗ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ವಿ ನೀತ ರಂಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂದ್ಕೇಶನ್ರ ಕಡ್ಡಿ ಗುರಿ ಹಸ್ತಾ ಕೇಳ್ಕೇಶನ್ ಕುಟ್ಟಿಗೆ ಓದ್ತೇನ ಇಟ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೇಶನ್ರ ನಾವ್ ಇರ್ಲಿ ಪೋರಿನೇ ನಮ್ಗೆ ಹೊಟ್ಟೆ ದಬ್ಬಸಲ್ಗತ್ತಿತ್ತರ ಪೋರಿಗಾಗಿ ಇರ್ಲಿ ಇರ್ಲಿ ಹಾ ಸಣ್ಣ ಕೂಸುಗಳವ ಮಕ್ಕಳು ಮಾರಿ ನೋಡ ನೀ ಆತ ಆಕಿ ಬಾಯಿ ಇಟ್ಟಾಡ್ರಿ ನೀನು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕರೀತಾನ ಆಕಿಗೆ ಮತ್ ನಾನು ಹೊರಗೆ ಕೊಂಡ್ರ ಮನೆ ಬರ್ಗಿಲ್ಲ ಆಕೆ ರಂಡಿ ಬಂದಾಳ ರಂಡಿ ಹೊಡೆಗತ್ತಿ ಬಾನಿ ಆತನ ಆಕಿಗೆ ಯಾನ ಬಾಯಿ ಹೆಸರದ್ದು ಆ ಬಾಯಿ ಹೆಸರ ದೀಪಾಲಿ ಅವ್ರ ದೀಪಾಲಿ ಅವ್ರ ಅಟೆಲ್ಲ ಸಂಪರ್ಕ ಬಿಡಲ್ಲ ಎಲ್ರು ನನಗೆ ಅವ್ರು ಕೇಳೋದು ದೀಪಾಲಿ ಅವ್ರ ಹೆಸರು ಫೋನ್ ಅವ್ರಿ ಏನ್ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವ ಪೊಲೀಸ್ ಆಡ್ರಿ ಪೊಲೀಸ್ ಆಡ್ರಿ ಅವ್ನ ಬಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹಳೆ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಪೊಲೀಸ್ ಅಂದ್ರ ಪೊಲೀಸ್ ಅಂದ್ರ ಅವ್ನ ಪೊಲೀಸ್ ಲೈಫ್ನೇ ಇಲ್ರಿ ನಾ ಇದ್ದಂಗ